पंढरपूरला विठ्ठल रुक्माई मंदिराचं बांधकाम करण्याची संधी ही मिळणं देखील नशिबात असावं लागतं. पंढरपूर विकास आराखड्याच्या संदर्भातही सर्वांना सोबत घेऊन हा आराखडा आपल्याला करायचा आहे. सगळं पाणी हे साफ करूनच त्याच्यामध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आता आपण सुरू केला. अनेक ठिकाणची कामं ऑलरेडी आता सुरू झाली आहेत. आज कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर आपल्यामध्ये उपस्थित असलेले मानाचे वारकरी श्री बबनदादा घुगे आणि सौभाग्यवती वत्सलाताई घुगे आपल्या या मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, कामगार मंत्री सुरेशराव खाडे या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित, आमदार राणा जगजीत सिंगजी, आमदार समाधान अवताडेजी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलजी, आमदार सचिन कल्याण शेट्टीजी, सोलापूरचे जिल्हाधिकारी, आपले आयजी, एसपी, मंदिर समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, मगाशी गहिनीनाथ महाराजांनी सांगितलं हे खरंय, मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला चार वेळा आषाढीच्या वारीला अग्रपूजेकरता या ठिकाणी येता आलं आणि दुसऱ्यांदा कार्तिकीची सेवा देण्याकरता देखील या ठिकाणी मी उपस्थित होऊ शकलो. आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे, पांडुरंगाच्या मनात, विठू माऊलीच्या मनात जे असेल ते घडतं आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण सगळे आजच्या या पवित्र दिनी या ठिकाणी पूजेकरता एकत्रित येऊ शकलो. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. खरं म्हणजे ही भागवत धर्माची परंपरा, वारकरी परंपरा ही अत्यंत जुनी अशा प्रकारची परंपरा आहे आणि अनेक आक्रमणं या देशावर झाली, आमच्या धर्मावर झाली, आमच्या मंदिरांवर झाली, आमच्या आस्थेवर झाली. ही सगळी आक्रमणं आम्ही सहन करू शकलो कारण आमचा भागवत धर्म आणि त्या भागवत धर्माची पताका घेऊन चालणारे आमचे वारकरी हे कुठल्याही संकटाचा सामना करत कधीच थांबले नाही. कितीही संकट आली तरी पंढरीच्या दिशेनं ते चालतच राहिले आणि त्यामुळे कुठलाही क्रूरकर्मा आमच्या या धर्माला, आमच्या या विचाराला या ठिकाणी संपवू शकला नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हटलाय तो महाराष्ट्र धर्म हा आमच्या वारकऱ्यांनी जिवंत ठेवला, संपूर्ण देशात तो नेला आणि त्यातनं एक सश्रद्ध समाज हा तयार झालेला आपण पाहिला. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे कळस झाले आणि या सगळ्या संतांच्या मांदियाळीने सामान्य माणसाला जगण्याचा आधार दिला, जगण्याचा विचार दिला. एक असा विचार की जो सामान्य माणसाला असामान्य बनवू शकतो अशा प्रकारचा विचार हा आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजही पिढ्या बदलल्या पण श्रद्धा बदलली नाही, माणसं बदलली पण श्रद्धा बदलली नाही. आजही तेवढ्याच अगदी श्रद्धेनं
हरिनामाचं पठन करताना आपल्याला अगदी तरुणातरुण वारकरी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. आज मला या गोष्टीचा देखील अतिशय मनापासून आनंद आहे की जी संकल्पना आपण मागच्या कार्तिकीला मांडली होती की आपला पंढरपूरचा विकास आराखडा तर आपण केलाच आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू झालं पाहिजे आणि त्या संदर्भात आपण जवळपास 75 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू झालंय. आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे आमचे जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे कंत्राटदार उपस्थित आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की कोट्यावधी लोकांच्या भावना या कार्याशी जुळलेल्या आहेत, त्यामुळे हे कार्य वेगानेही झालं पाहिजे आणि उत्तमही झालं पाहिजे. कारण जसं आषाढी आणि कार्तिकीची पूजा करणं हे भाग्यात असावं लागतं, तसंच पंढरपूरला विठ्ठल रुक्माई मंदिराचं बांधकाम करण्याची संधी ही मिळणं देखील नशिबात असावं लागतं आणि ते नशीब आज तुम्हाला प्राप्त झालं आहे, त्यामुळे त्याचं सोनं करावं आणि कमीत कमी वेळेत अतिशय उत्तम प्रकारे याचं जे काही काम आहे ते आपण संपन्न कराल अशा प्रकारची निश्चितपणे मला अपेक्षा आहे. दुसरा टप्पा देखील आपण लवकरच सुरू करू. पंढरपूर विकास आराखड्याच्या संदर्भातही सर्वांना सोबत घेऊन हा आराखडा आपल्याला करायचा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी देखील अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणाला विस्थापित करायचं आहे, कोणाला अगदी सगळं त्याचं घेऊन घ्यायचं आहे असा कुठलाही भाव या ठिकाणी नाही आहे. तर भाव एकच आहे की आमचं पंढरपूर जे लाखो लाखो वारकऱ्यांचं स्वागत करायला तयार असतं आणि आमची वारी जी आता केवळ देशातली वारी राहिली नाही तर ती आंतरराष्ट्रीय देखील वारी झाली आहे, तर त्याला साजेसं पंढरपूर आम्हाला तयार करता आलं पाहिजे. आणि त्यासोबत खरं म्हणजे आमची इंद्रायणी ही देखील अविरल वाहिली पाहिजे आणि पूर्णपणे स्वच्छ निर्मळ अशा प्रकारे ती वाहिली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करतो. कदाचित त्याला काही काळ लागेल पण त्याची सुरुवात मात्र आपण केली आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या गावातलं पाणी त्याच्यामध्ये जातं, ज्या ज्या शहरातलं पाणी जातं, ज्या ग्रामपंचायतचं जातं, सगळं पाणी हे साफ करूनच त्याच्यामध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आता आपण सुरू केला. अनेक ठिकाणची कामं ऑलरेडी आता सुरू झाली आहेत, सगळी कामं व्हायला वेळ लागेल पण मला विश्वास आहे की पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याची संधी देखील आपल्याला प्राप्त होईल. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा मंदिर समितीचं माझ्या वतीनं आणि माझी पत्नी अमृता जी या साही वाऱ्यांना माझ्यासोबत पूजेला या ठिकाणी उपस्थित होती त्यामुळे आमच्या दोघांच्याही वतीनं मी मंदिर समितीचे खूप आभार मानतो की आपण आम्हाला निमंत्रित करता, ही संधी आम्हाला देता. आणि आज खरं म्हणजे विठुरायांच्या चरणी काय मागायचं, आपल्या मनात काय आहे हे त्यांना माहितीच असतं, तरी देखील विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा,